श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावण सोमवारची सुरुवात नक्की कधीपासून होत आहे पहिला आणि शेवटचा सोमवार कधी आहे यंदा नक्की चार सोमवार आहे की पाच सोमवार आहे शिवामुठ कोणती व्हावी सोमवारचं महत्त्व काय ही संपूर्ण माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये श्रावण महिना सर्वात पवित्र महिना मानला जातो निसर्ग आणि मानवाचं नातं सातत्याने जपण्याचा प्रयत्न श्रावण महिन्याच्या माध्यमातून केला जातो त्यामुळे श्रावण महिन्याला सणांचा महिनासुद्धा म्हटलं जातं विविध कार्यक्रमांनी भरगच्च असलेला निसर्गाविषयी कृतज्ञता जाहीर करणारा एक आनंदाचा सोहळा म्हणजे श्रावण महिना श्रावण हा महिना भगवान शंकरांना समर्पित असतो त्यामुळे श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी व्रत करून शिवामूठ सुद्धा वाहिली जाते असं म्हटलं जातं जेव्हा समुद्रमंथन झाले तेव्हा महादेवाने हलाहल विष प्राशन केले हलाहल विष प्राशन केल्यामुळे उदयास आलेली आग शांत करण्यासाठी भक्त श्रावण महिन्यात महादेवाला जल अर्पण करतात त्याशिवाय अभिषेक पठण होम हवन सुद्धा केलं जात श्रावण महिना सुरू झाला की पहिला सण येतो तो, तो नागपंचमीचा आणि शेवटचा सण येतो तो येतो बैलपोळा म्हणजे नागपंचमीने सुरुवात होते आणि बैलपोळ्याने समाप्ती होते श्रावण महिन्यातील सोमवार हे अत्यंत पवित्र असतात या दिवशी आपण महादेवांची साधना करायची असते या काळात केलेली उपासना विशेष फलदायी असते असं धार्मिक मान्यतेनुसार म्हटलं जातं श्रावण सोमवारचे महत्त्व काय आहे तर भगवान शंकराला हा महिना अतिशय प्रिय आहे आणि या महिन्यामध्ये येणाऱ्या व्रतांमुळे या महिन्यातलं वातावरण अगदी पवित्र असतं महादेवाची इत्यंभूत पूजा अर्चा केल्याने आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात असंही म्हटलं जातं याशिवाय पुराणात सांगण्यात आलेल्याप्रमाणे प्रमाणे देवी सतीचा दुसरा जन्म म्हणजे पार्वती देवीने आपले देवता शिवशंकर अर्थात भगवान शंकर, अर्था, शंकर यांना प्रसन्न करण्यासाठी श्रावण महिन्यामध्ये कठोर व्रतवैकल्य सुद्धा केली होती उपवास साधनेने शंकराला प्रसन्न करून घेतलं होतं त्यांच्या या कडक व्रतामुळे भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि देवी पार्वतीशी विवाह सुद्धा केला होता त्यामुळे धार्मिक दृष्टीनेही श्रावण महिन्याचे महत्व अधिक आहे हिंदू पंचांगानुसार दरवर्षी श्रावण महिन्यातील शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून श्रावणाचा मासारंभ होत असतो यंदा पाच श्रावणी सोमवार येणार आहेत पंचांगानुसार श्रावण महिना हा पाच ऑगस्ट पासून सुरू होणार आहे श्रावण महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून श्रावण मासारंभ होईल तर तीन सप्टेंबर दोन हजार चोवीसला श्रावणी अमावस्येने हा महिना संपणार आहे यंदाचा श्रावण महिना हा अधिक खास असणार आहे कारण श्रावण महिना हा सोमवारपासूनच सुरू होत आहे त्यामुळे पहिला श्रावणी सोमवार हा देखील सोमवारीच येत आहे पहिला श्रावण सोमवार पाच ऑगस्टला असणार आहे दुसरा श्रावण सोमवार बारा ऑगस्टला असणार आहे तिसरा श्रावण सोमवार एकोणीस ऑगस्टला असणार आहे चौथा श्रावण सोमवार सव्वीस ऑगस्टला असणार आहे आणि पाचवा श आणि शेवटचा श्रावण सोमवार दोन सप्टेंबरला असणार आहे धर्मशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार श्रावणातील सोमवारी शिवशंभूंचे पूजन करताना त्यांना चंदन अक्षता बेल धोत्र्याचे पुष्प दूध आणि जल अर्पण केले जाते तसेच एकशे आठ वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप केला जातो त्यातून आपल्याला शांतता लाभते आणि शिवलीलामृत ग्रंथाचे पारायणसुद्धा घराघरांमधून होत असते आता श्रावणी सोमवारची पूजा कशी करायची हा सुद्धा आपल्या बऱ्याच जणांना प्रश्न असतो श्रावणी सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे गंगाजल किंवा एखाद्या पवित्र नदीचे पाणी घरामध्ये शिंपडायचे आहे त्यानंतर व्रताचा संकल्प करायचा आहे श्रावण सोमवारी उपवास करावा देवघर पूर्णपणे स्वच्छ करून पूजा करावी नंतर एका तामनात शंकराची पिंड घ्यायची आहे शिवलिंगावर जल आणि गायीच्या दुधाने आपल्याला अभिषेक करायचा आहे महादेवांना अत्यंत प्रिय असलेली पांढरी फुलं अक्षता फूल बेलाची पानं धतुरा अर्पण करायचं आहे आणि त्याचबरोबर कोंकू अर्पण करू नका त्याच्या ऐवजी आपण आपलं जो भस्म असतो तर तो अर्पण करायचा आहे महादेवासमोर आपल्याला दिवा लावायचा आहे पूजा करताना ओम महाशिवाय सोमाय नम किंवा ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे शिवलिंगावर त्या त्या दिवसाप्रमाणे मूठसुद्धा अर्पण केली जाते धान्य शि शिवलिंगावर उभी धरून वाहावी आणि आरती पूजा करून विधी संपन्न करावा दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळच्या वेळी परत एकदा देवाची पूजा करून नैवेद्य दाखवून आपण उपवास सोडायचा आहे आता बघूया की शिवामूट कोणत्या सोमवारी कोणती असणार आहे तर आपल्याला पहिल्या श्रावण सोमवारी शिवपूजन झाल्यानंतर तांदुळाची शिवामूट व्हायची आहे लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही शिवशंकरांना कोणत्याही वस्तू अर्पण करता म्हणजे तांदूळ असो किंवा फुलं असो किंवा इतरही गोष्टी त्या तुटलेल्या नसाव्यात अखंड अशा सर्व वस्तू असाव्यात तांदुळाची सिर शिवामूट आहे तर तांदूळ हे अखंड घ्यायचे आहे आणि खराब असलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत दुसऱ्या सोमवारी दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूट असणार आहे तीळ तिसऱ्या श्रावण सोमवारी मूग ही शिवामूट व्हायची आहे चौथ्या श्रावण सोमवारी जव ही शिवामूट व्हायची आहे आणि पाचव्या श्रावण सोमवारी सातूची शिवामूठ व्हायची आहे यंदा आपल्याला पाचही शिवामूठ वाहता येणार आहे कारण यंदा श्रावणामध्ये पाच श्रावणी सोमवार आलेले आहेत आणि त्याच्यामुळे हा महिना जो आहे तो अत्यंत खास असणार आहे त्याशिवाय श्रावण सोमवार श्रावण महिन्याची सुरुवात जी आहे तीसुद्धा सोमवारच्याच दिवशी ती होत आहे त्याच्यामुळे हा महिना अत्यंत पवित्र महत्त्वाचा असणार आहे त्याचबरोबर या महिन्यामध्ये शिवलिंगावरती आपल्याला काही वस्तू अर्पण करायच्या नसतात तर त्या कोणत्या आहेत ते, आहे ते सुद्धा आपण बघणार आहोत आता भगवान शिव हे अत्यंत भोळे शंकर किंवा महादेव असं म्हटलं जातं भोळे महादेव असं म्हटलं जातं भक्तांनी फक्त त्यांना नावाने साथ जरी घातली तरीसुद्धा महादेवाची भक्ती जी आहे ती आपण थोडी जरी केली तरीसुद्धा महादेव आपल्या हाकेला लगेच ओ देतात आशीर्वाद मिळावे म्हणून आपण प्रत्येकजण त्यांची थोडी थोडी सेवा का होईना पण करत असतो पण असं म्हटलं जातं की ते राक्षसांवरती सुद्धा प्रसन्न व्हायचे आणि त्यांनी अनेक राक्षसांना वरदान देखील दिलं त्या आहे त्यापैकीच एक आहे रावण रावण राक्षस असला तरी तो शिवभक्त होता भगवान शिव आपल्यावरती प्रसन्न व्हावेत म्हणून मनुष्य देखील अनेक प्रयत्न करतात तसेच ते सोमवारी भगवान शिवाची विधिवत अशी पूजा करतात भगवान शंकराच्या पूजेमध्ये शिवलिंगाचं विशेष महत्त्व आहे असं म्हटलं जातं की शिवलिंगावरती काही वस्तू अर्पण केल्याने भगवान शिव खूप प्रसन्न होतात परंतु अशाही काही गोष्टी आहे की ज्या भोले शंकरांना अप्रिय आहेत त्यामुळे अशा गोष्टीसुद्धा आपण लक्षात ठेवून करायला नाही पाहिजेत हिंदू धर्मातील प्रत्येक पूजेमध्ये आपण हळद आणि कुंकू या गोष्टी आवडीने किंवा मग विधिवत चालत आल्याप्रमाणे किंवा पूर्वीपासून चालत आलेल्या रूढी परंपरांनुसार हळद कुंकू आपण हे अर्पण करतो परंतु शिवलिंग हे पुरुष तत्वाचं प्रतीक आहे हळद ही सौंदर्य वाढवण्यासाठी वापरली जाते आणि त्याच्यामुळे शिवलिंगावरती आपण हळद अर्पण करू नये याच्यामुळे चंद्र कमजोर होतं असं सुद्धा म्हटलं जातं त्याचबरोबर कुंकूसुद्धा शिवलिंगावरती अर्पण करू नये आपण स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी कुंकू सिंदूर लावत असतो तसेच काही लोक शिवलिंगालाही सिंदूर अर्पण करतात परंतु शिवपुराणात असं म्हटलं आहे की शिवलिंगाला चुकूनही कुंकू आपण लावू नये त्याच्यानंतर हिंदू धर्मातील अनेक देवतांच्या पूजेदरम्यान आपण तुळशीची पाने अर्पण करतो मात्र शिवलिंगावर तुळशीची पानं कधीही अर्पण करू नका पौराणिक प कथेनुसार भगवान शिवाने तुळशीच्या पतीचा वध केला होता तेव्हापासून त्यांना तुळशीची पानं अर्पण केली जात नाही लाल किंवा मग केतकीची फुले पूजेच्या वेळी बोले शंकरांना केतकीची फुले चुकूनही वाहू नका कारण केतकीच्या फुलांना असा शाप दिला आहे की ते कधीही भगवान शंकरांच्या पूजेमध्ये अर्पण केली जाणार नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे नारळ पाणी नारळ हे लक्ष्मीचं रूप मानलं जातं त्यामुळे अभिषेक करताना शिवाला नारळ पाणी अर्पण करू नये यासोबतच शिवलिंगावर अर्पण केलेल्या देखील आपण स्वतःसोबत आणू नये असं सुद्धा सांगितलं जातं आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा धन्यवाद